शब्द पाळण्यासाठी देवेंद्र फडणवीसांसोबत शपथ घेतली, तसंच पवारांचा मुलगा नसल्यानं संधी मिळाली नाही. शिरूरच्या सभेत अजित पवारांचं पुन्हा वक्तव्य. यशवंतराव चव्हाणांनी संधी देऊनही 11 वर्षातच शरद पवारांनी त्यांना सोडल्याचंही अजित पवारांचं वक्तव्य. व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये तथ्य नाही, मोदींची सभा झाल्यानंतरच ही क्लिप व्हायरल का झाली? पंकजा मुंडेंचा सवाल. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी पंकजांकडून ऑफर दिल्याचा आरोप, मात्र पंकजा मुंडेंकडून आरोपांचं खंडन. उद्धव ठाकरे राहुल गांधींची बी टीम, खरं तर ते आता बी टीमही नाहीत, यू टीम झालेले आहेत. पियुष गोयल यांची टीका. सुप्रिया सुळे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत हे काँग्रेसमध्ये जाणार, पियुष गोयल यांचा दावा. उद्धव ठाकरे यांची सामना वृत्तपत्रासाठी संजय राऊतांनी घेतलेल्या मुलाखतीचा टीझर प्रदर्शित. 12 मे म्हणजेच रविवारी पहिला भाग प्रसिद्ध होणार. उद्धव ठाकरेंचं मानसिक संतुलन बिघडलंय, ठाकरेंनी मानसोपचार तज्ज्ञांची भेट घ्यावी. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंना टोला. बीडमध्ये आज शरद पवारांची सभा. महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनावणेंच्या प्रचारासाठी संध्याकाळी 6 वाजता मोंढा मैदानात पवारांची सभा. उद्धव ठाकरे आज शिर्डीमध्ये शिर्डीचे उमेदवार भाऊसाहेब वाघचौरे यांच्या प्रचारासाठी सभा घेणार. संध्याकाळी 5 वाजता सभेचं आयोजन. आदित्य ठाकरे आज मावळ लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर. मावळ लोकसभेचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरेंच्या कर्जत आणि उरणमध्ये सभा. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार उत्कर्ष रुपवते यांच्यासाठी सुजात आंबेडकर यांची आज कोपरगावमध्ये जाहीर सभा. 1993 बॉम्बस्फोटातील आरोपी इक्बाल मुसा अमोल कीर्तिकर यांच्या प्रचारात सहभागी. भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा आरोप, अमोल कीर्तिकर उत्तर पश्चिम मुंबई महाविकास आघाडीचे उमेदवार. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 17 मे रोजी शिवाजी पार्क मैदानावरती सभा घेण्यासाठी मुंबई महानगरपालिकेची मनसेला परवानगी. सभेला राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर उपस्थित राहणार. ठाकरे गटानंही या मैदानाची मागणी केली होती. राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर आता त्यांची दुसरी प्रचारसभा पुण्यात. उद्या संध्याकाळी 5 वाजता सारसबागेत महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी राज ठाकरेंची सभा. पंतप्रधान मोदींनी विकासाची ब्लू प्रिंट मांडायला हवी. राहुल गांधींना अदानी अंबानींकडून पैसे मिळत असल्याचं मोदींचं वक्तव्य म्हणजे त्यांच्या बिघडलेल्या प्रकृतीचं लक्षण आहे. भाजपनं त्यांना प्रचारातून बाजूला केलं पाहिजे. संजय राऊत यांची मोदींवर टीका. अमित शहा इंडिया आघाडीत येतील का? आम्ही त्यांना पंतप्रधान करतो. इंडिया आघाडीकडे पंतप्रधान पदाचा चेहरा नाही. यावर संजय राऊत यांचा भाजपला प्रत्युत्तर. एकनाथ शिंदे यांनी भ्रष्टाचारावर बोलणं म्हणजे आश्चर्य आहे. अजित पवारांना कोणतीही भूमिका नाही, त्यांना खोटं बोलण्याची चटक लागली आहे. संजय राऊत यांची शिंदे आणि अजित पवारांवर टीका. छगन भुजबळांनी राजीनामा द्यावा, आमदार सुहास कांदेंची मागणी. भुजबळ महायुतीचा धर्म पाळत नसून नाशिकच्या नांदगावमध्ये तुतारी चिन्हाचा प्रचार करत असल्याचा सुहास कांदेंचा आरोप. आमदारासोबत पटत नसेल तर कार्यकर्त्यांनी स्वतंत्र प्रचार करावा, आमदार सुहास कांदे यांच्या टीकेवर भुजबळांचं उत्तर. सुहास कांदे यांनी अजित पवार गटाचे कार्यकर्ते तुतारीचा प्रचार करत होते असं वक्तव्य केलंय. नाशिकचे ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजरांना तडीपारीची नोटीस. बडगुजरांचा नोटीस घेण्यास नकार. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेत कायदेशीर सल्ला घेणार. सलीम कुत्तासोबत डान्स केल्याप्रकरणी बडगुजर चर्चेत आले होते. या मुद्द्यावरून आता नाशिकचं राजकारण तापण्याची चिन्ह दिसत आहेत. सगळे गुंड मुख्यमंत्र्यांसोबत फिरतात. बडगुजर यांना नोटीस दिल्याप्रकरणी संजय राऊतांची प्रतिक्रिया. तसंच शिंदेंना तडीपारीची नोटीस बजावली जाईल, शिंदे तुरुंगात जातील तेव्हा त्यांना वाचवायला मोदी येणार नाहीत. संजय राऊत यांची शिंदेंवर टीका. संभाजीनगरमध्ये अनिल देशमुख, देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री एकाच हॉटेलमध्ये मुक्कामी. या तिन्ही नेत्यांमध्ये बैठक झाल्याची चर्चा, मात्र आपण कोणालाही भेटलो नाही. अनिल देशमुखांकडून चर्चांना पूर्णविराम. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.